इलेक्टोरल बॉन्ड योजना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारला हा मोठा झटका आहे. का रद्द केली सर्वोच्च न्यायालयानं ही योजना, कोणाला बसणार आहे याचा सर्वाधिक फटका पाहूयात. मोदी सरकारनं राजकीय पक्षांच्या फंडिंगसाठी इलेक्टोरल बॉन्ड ही योजना आणली होती, पण आज सर्वोच्च न्यायालयानं ही योजना घटनाबाह्य असल्याचं सांगत ही योजनाच रद्द केली आहे. काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशानं माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणं समर्थनीय नाहीये. इलेक्टोरल बॉन्ड योजना माहितीच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. राजकीय पक्षांकडून निधीची माहिती जाहीर न करणं हे उद्दिष्टाच्या विरुद्ध आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलंय. ही योजना तात्काळ थांबवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. कोर्टानं निर्देश जारी केले आहेत की स्टेट बँक ऑफ इंडियानं 31 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे आतापर्यंत केलेल्या योगदानाचा सगळा तपशील द्यावा. न्यायालयानं निवडणूक आयोगाला 13 एप्रिलपर्यंत सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर शेअर करण्याचे सुद्धा निर्देश दिलेत. निकाल देताना CJI म्हणाले आहेत की इलेक्टोरल बॉन्ड्स हे माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, सरकारला जाब विचारणं हे जनतेचं कर्तव्य आहे. दोन वेगळे निकाल आहेत, एक त्यांनी आणि दुसरा न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी लिहिलाय. दोन्ही निकाल एकमतानं दिलेत. आता पाहूयात इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय. भारत सरकारनं 2017 इलेक्टोरल बॉन्ड ही योजना जाहीर केली. ही योजना सरकारनं 29 जानेवारी 2018 कायदेशीररित्या लागू सुद्धा केली. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीची योजना आहे. ही एक प्रॉमिसरी नोट असते जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकते आणि कोणत्याही राजकीय पक्षाला अनामिकपणे देणगी देऊ शकते. इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये पैसे देणाऱ्याचं नाव नसतं. या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष शाखांमधून 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1,00,000 अशा कोणत्याही मूल्याचं निवडणूक इलेक्ट करता येतं. इलेक्टोरल बॉन्ड्सचा कार्यकाळ हा फक्त 15 दिवसांचा असतो, ज्या दरम्यान ते लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान 1% मतं मिळवलेल्या राजकीय पक्षांनाच निवडणूक रोख्यांद्वारे देणगी दिली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत निवडणूक रोख जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून दिली जातात. एकंदरीतच काय तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांसाठी हा नक्कीच मोठा धक्का आहे. कुणाला जास्त तर कुणाला कमी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत तुमचं मत काय? कुठल्या पक्षाला या निर्णयाचा जास्त फटका बसेल असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.